या ठिकाणी यूट्यूब चॅनलला सचिन मोहिते मी स्वतः बोलायला लागलेलो आहे. बरोबर आहे, पर्यावरण वाचवा पर्यावरण जगवा. या ठिकाणी आमच्यासोबत साहेब, तुमचं नाव काय सर सांगा? बाबूराव बोडके. बाबूराव बोडके. तुमचं नाव काय साहेब? रमेश राणे. रमेश राणे. तर या ठिकाणी हे सगळे आपल्यासोबत आहेत, बरोबर आहे काय? यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी ते कंत्राट घेतलेलं आहे पीरवाडीपासून एक्स वाय झेड ठिकाणी, वाशी नाका परितेपर्यंत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचं काम असं आहे की झाडं तोडणे फक्त आहे, बरोबर आहे, झाडं तोडणे त्यांचं काम आहे आणि त्याप्रमाणे ते करायला लागलेले आहेत. हे बघा, एक समोरचा व्यक्ती जरा झाडं तोडून दाखवा ना, झाडं तोडून दाखवा, मग आज बसून चाललेला आहे. ठीक आहे, असू दे, काही अडचण नाही आम्हाला त्यामध्ये. तर झाडं तोडण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि त्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटकडनं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, बरोबर आहे ना? कंपनीकडनं. कंपनीकडनं? कोणत्या कंपनीकडनं साहेब? कंपनीचं जरा मोठ्यानं बोला. हा पत्रात, पत्रात काय लिहिलंय तुम्ही वाचून दाखवा त्यांना. इंग्लिशमध्ये मी वाचून दाखवतो, काही अडचण नाही, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे, उरळी करायची काय गरज आहे. हे मी तुम्हाला दाखवायला लागलेलो आहे. तर या कंपनीप्रमाणे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले, पण याची ओरिजिनल कॉपी नाही, फक्त झेरॉक्स कॉपी आहे. ठीक आहे, तर आता ओरिजिनल कॉपी ती केव्हा देतील तेव्हा देतील, काय अडचण नाही आहे. या संदर्भात नंतर भविष्यात आपण या दृष्टिकोनातून असं साहेब, तुम्ही कुठेपर्यंत जाणार? परित्यापर्यंत जाणार आहात? परित्यापर्यंत. मेन रोडवरून बसून कसं जाणार आहात साहेब तुम्ही? 6 मीटर. मध्य रस्त्यापासून 6 मीटर इकडे जातील आणि तिकडे जातील ते 6 मीटर इकडं आणि 6 मीटर तिकडं. तर या पद्धतीनं त्यांचं एक चाललेलं आहे. तर माझी एक विनंती आहे चारुदत्त जोशी साहेब तुम्हाला, की या ठिकाणी बी न्यूजवर आणि त्या ठिकाणी मी लोकमत आणि या ठिकाणी जे 5 पत्रकार माझे आहेत त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ पाठवणार आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं. उद्याच्या उद्या मला हा बी ट्यूबवर आणि त्यानंतर लोकमत आणि या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी फॉरवर्ड करणार आहे त्या ठिकाणी हा व्हिडिओ मला आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मेन विषय कसा आहे की त्यांची भूमिका अशी आहे, त्यांची भूमिका तुम्ही आम्हाला जरा प्लीज सांगा साहेब. आमची भूमिका एवढीच आहे की आम्हाला झाडं तोडण्याचं काम दिलेलं आहे, त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम दिले. नाही नाही नाही, पैसे भरून कंपनीने घेतलेले आहेत आणि आम्हाला झाडं तोडण्याचं काम त्यांना दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते झाडं तोडणार आहेत. चालू दे त्यांचं काम, बरोबर आहे काय? झाडं तोडण्याचं काम चालू राहिलं पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण हा विषय घ्यायला लागलोय. 6 मीटर नंतर हा रस्ता पुढं किती रुंदी होईल आम्हाला माहीत नाही. ओके, आभारी आहे साहेब तुमचा.